दीपावली अमावस्येनंतर येणाऱ्या कार्तिक षष्ठीच्या दिवशी भारतातील उत्तर भारतीय मोठ्या उत्साहात छठ पूजेचं आयोजन करतात. पुण्यात कमिन्स महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या गणेश विसर्जन घाटावर पुण्यातील बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, बंगाल या प्रांतातून पुण्यात स्थायिक झालेल्या बांधवांनी छठ पूजा पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे संपन्न केली. पुण्यात या सोहळ्याचं आयोजन उत्तर भारतीय छठ पूजा समितीच्या वतीनं करण्यात आलं. या सोहळ्याचं नेतृत्व समितीचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर भारतीय सेलचे पुणे विभाग अध्यक्ष प्रमोद राणा यांनी केलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अॅडव्होकेट एम व्ही अकोलकर, राष्ट्रवादीचे नेते माणिकराव दुधाने, स्वप्नील दुधाने, अॅडव्होकेट गोपाल गुणाले, नितीन पाटील आदी उपस्थित होते. यावेळी समितीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. माणिकराव दुधानी यांनी सर्वांना छठपूजेनिमित्त शुभेच्छा दिल्या. विश्वकर्मा ट्रस्टतर्फे जे छठपूजेचा कार्यक्रम झालेला आहे ते माझ्या दुधाने परिवाराच्या वतीने आणि आमचे राष्ट्रीय नेते पवार साहेब अजितदादा आणि सुखदेव सुरे यांच्यातर्फे आपल्या छठपूजेला हार्दिक सहर्ष स्वागत करतो. आणि असाच कार्यक्रम घेत असताना आमच्याकडून काय मदत लागत असेल ते आम्ही वेळोवेळी इथून मागे केलेली आहे आणि आता ही गायन तुम्ही सांगेल ती मदत करायला तयार आहे एवढं बोलून मी थांबतो. छठ पूजा हा उत्तर भारतीयांचा महत्वाचा सण असून या उत्सवाला रामायणाची परंपरा आहे. प्रभू श्रीरामाच्या विजयोत्सवासाठी सीतामातेनं ही पूजा पौराणिक काळात केली होती. त्याचं महत्व आजही कायम आहे. हा उत्सव 4 दिवसांचा असतो. सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या पूजेनं याची सांगता होते. हजारो परप्रांतीय समाज बांधव या पूजेसाठी इथं जमले. या सोहळ्याची माहिती उत्सवाचे संयोजक प्रमोद राणा यांनी पुणे मेट्रोला दिली. कौन कौन सहकार्य कर रहे हैं आपको, एक किसने मदद किया? हमारे जो उत्तर भारतीय लोग हैं यहाँ पे 10-15 लोगों का हम टीम बनाते हैं. मैं उसका नेतृत्व करता हूँ, मैं उसका अध्यक्ष हूँ छठ पूजा समिति का. और उनसे हम सारा चीज़ कोऑर्डिनेट करते हैं, यहाँ पे कौन लोग आएंगे, घाट की सफाई कैसे होगी, पानी कैसे आएंगे, यहाँ पे आने वाले को कष्ट नहीं होना चाहिए. उसके लिए हम माताएं के लिए कपड़े चेंज करने के लिए रूम बनाते हैं, उनके रहने की व्यवस्था करते हैं. हम रात में इंटरटेनमेंट प्रोग्राम भी करते हैं जिससे लोगों को रात अच्छी तरह से बीते, क्योंकि हमारा सुबह का पूजा सूरज का उगते हुए करके हम समाप्त करते हैं. ये छठ पूजा ये रामायण काल से हो रहा है. जब सीता जी राम जी ने पूजा को पहली बार छठ पूजा का निर्माण किए थे तब से हमारे देश में छठ पूजा हो रहा है. और ये छठ पूजा में बिहार, यूपी, बंगाल, झारखंड ये सारे स्टेट के लोग पूजा करते हैं, धूमधाम से करते हैं. ये 4 दिन का पूजा होता है. एक दिन हमारी माता बहनें नहाती हैं, दूसरे दिन नहाने खाने का होता है, तीसरे दिन शाम के ढलते हुए अर्घ को सूरज भगवान को हम पूजा करते हैं. उसके बाद फिर सुबह मॉर्निंग में उस दिन हम सूरज को उगते हुए प्रणाम करके इस पूजा का समापन करते हैं. इस प्रोग्राम छठ पूजा ही एक प्रकारे सूर्योदयाची उपासना मानली जाते. सूर्यनारायणानं भूतलवासियांवर अशाच प्रकारे कृपादृष्टी ठेवावी अशी प्रार्थना यावेळी समाज बांधवांनी सर्वांसाठी केली. प्रतिनिधी पियुष बागडे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, पुणे.